नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण फक्त तीन वस्तू वापरून घरच्या घरी होममेड कस्टर्ड पावडर करणार आहोत या कस्टर्ड पावडरपासून आपण आईस्क्रीम कुल्फी फ्रूट कस्टर्ड ड्रायफ्रूट कस्टर्ड आणि कुठल्याही प्रकारचं मिल्कशेक बनवू शकतो तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर होममेड कस्टर्ड पावडर करण्यासाठी इथे मी अर्धा कप आणि वजनी शंभर ग्रॅम एवढी साखर घेतली आहे आता ही साखर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीकसर करून घ्यायची आहे तर बघा साखर एकदम बारीकसर अशी करून घेतली आहे एकदम मार्केट सारखी कस्टर्ड पावडर करण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाव कप दूध पावडर ही वजनी पंचवीस ग्रॅम एवढी दूध पावडर आहे आणि पाव कप कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर सुद्धा वजनी पंचवीस ग्रॅम एवढा आहे कॉर्नफ्लॉवर अशा पद्धतीचं एकदम पांढर शुभ्र आणि बारीकसर असते हे कॉर्नफ्लॉवर कुठल्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला लूज किंवा पॅकेजिंगमध्ये मिळते कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ नसून एक प्रकारच्या कंदापासून बनवलेली पावडर आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाव छोटा चमचा खाण्याचा पिवळा रंग मार्केटच्या कस्टर्ड पावडरमध्ये सुद्धा हा पिवळा रंग वापरला जातो आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत व्हॅनिला इसेन्स तर एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स आपण याच्यामध्ये टाकूया आणि आता मिक्सरवरती ह्या सगळ्या वस्तू मस्त एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायच्या आहेत तर बघा सगळ्या वस्तू मस्त एकजीव होईपर्यंत मिक्सरवरती फिरवून घेतल्या आणि मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीची कस्टर्ड पावडर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे ही कस्टर्ड पावडर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास सहा ते सात महिन्यापर्यंत चांगली राहते या कस्टर्ड पावडरपासून तुम्ही कस्टर्ड आईस्क्रीम कुल्फी कुठल्याही प्रकारचं मिल्कशेक आणि कुठलंही फ्रूट कस्टर्ड डायफ्रूट कस्टर्ड बनवू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद